आपण पाहताय तेज वार्ता न्यूज नेटवर्क। केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत, जनता समाधानी आहे हे आज लागलेल्या 5 राज्यातील निवडणुकीत मतदारांनी दाखवून दिलंय। विकास कामांच्या बळावर येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे, श्रेयवादाच्या लढाईत मला जायचं नाही असे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय। राष्ट्रीय महामार्गाच्या आढळगाव ते जामखेड रस्त्याची पाहणी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉक्टर भगवानराव मुरुमकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक करण ढवळे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय काशीद, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पैलवान शरद कारले, नगरसेवक अमित चिंतामणी, विभीषण धनवडे, मनोज कुलकर्णी, उद्धव हुलगुंडे, पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे, आरणगावचे सरपंच लहू शिंदे, तात्या पोकळे, सुभाष जायभाय, श्रीराम डोके, अरुण वराड, कैलास वराड, गोरख घनवट, अरुण म्हस्के, बंकटराव बारवकर, सलीम बागवान, तुषार बोथरा, महादेव वराड, संजय कारले, अर्जुन म्हेत्रे सह अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। तसेच तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील बडे उपस्थित होते। यावेळी बोलताना खासदार डॉक्टर विखे पाटील म्हणाले की न्हावरा फाटा ते आढळगाव रस्ता पूर्ण झालाय, तर आढळगाव ते जामखेड रस्त्याचं काम सुरू आहे। काम चांगल्या दर्जाचं सुरू आहे, 2 वर्षाच्या आत संपूर्ण रस्त्याचं काम पूर्ण होईल। या विकास कामांच्या बळावर आम्ही येणाऱ्या निवडणुकीत जनतेसमोर जाणार आहोत। कोणी काही म्हणत असलं तरी हा विकास केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे, त्यामुळे मला श्रेय वादाच्या लढाईत जायचं नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलंय। प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, जामखेड। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष माननीय रामजी शिंदे सरांच्या पूर्ण प्रयत्नातून आढळगाव ते जामखेड असा हा रस्ता काम सुरू झालंय। आढळगाव ते काष्टी याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता काल स्टँडिंग फायनान्शियल कमिटीमध्ये जामखेड ते नावरा म्हणजे जामखेड शहरातलं जे 4 पदरीकरण आपण घेत आहोत त्याची देखील मंजुरी मिळालेली आहे। मला असं वाटतं की त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात केंद्राच्या माध्यमातून विकास होत आहे याचा परिणाम आज लागलेल्या 4 राज्यांच्या निकालामध्ये आपल्याला दिसून येतं की भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात असो किंबहुना ज्या ज्या ठिकाणी राज्यात आहे त्या ठिकाणी जनता त्या कामाची समाधानी आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की हा जे विकास काम करतात जामखेडमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे। श्रेयवादाच्या लढाईमध्ये मला जायचं नाही, जनतेला सगळं माहिती आहे, मला कोणावर आरोप प्रत्यारोप करायचा नाही आहे। निवडणुकी जवळ आल्यानंतर योग्य ते प्रतिउत्तर आम्ही आमच्या लोकांच्या जे काही भावना आहेत की बाबा कोण श्रेय घेतं आहे, कोणी श्रेय घेतलं पाहिजे, हा विषय नॅशनल हायवेचा असू, हा विषय जलजीवन मिशनचा असू, याच्या सगळ्यांचे उत्तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टी जनतेपुढं जाऊन जनतेकडून आम्ही हा याचं जे काही उत्तर आहे ते घेणार आहे। मला वाटतं की अतिशय समाधानकारक काम चाललं आहे आणि लवकरात लवकर 2 वर्षामध्ये पुढच्या लोकसभेला जाण्यापूर्वी हा रस्ता आम्हाला पूर्ण करायचा आहे।